गेल्या 2 दिवसापासून विशाळगडवरील अतिक्रमणे प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. संभाजीराजे यांनी केलेल्या आंदोलनाने हिंसक स्वरूप घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आल्या. त्यानंतर ही अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. गेल्या 2 दिवसात 100 अतिक्रमणे काढण्यात आल्यात. यामध्ये सोमवारी 70, काल 30 आणि आज 15 अतिक्रमणे काढली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. तर विशाळगडवरील बांधकामे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ नये म्हणून पन्हाळा विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी परिसरात बंदी आदेश लागू केलेत. पांढरे पाणी ते गजापूर रस्ता तसेच गजापूरपैकी वाणीपेठ मुसलमानवाडी ते विशाळगड पायथा आणि संपूर्ण विशाळगड किल्ला भागात आज बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते शुक्रवारी 19 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केले. यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना वगळून नागरिकांना किल्ले विशाळगड आणि त्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे.